ही गोष्ट आहे एका पानपट्टीवाल्याची आणि एका शिपायाची खरं तर त्याला शीर्षक द्यायला पाहिजे आपल्याला लाज वाटण्याची का लाज वाटते सांगतो सगळं पण ही पोस्ट लिहायला मला उशीर झाला याची प्रथम क्षमा मागतो पण करणार काय परवा चिंचवडच्या क्लस्टर हॉलमध्ये रेखा पिटके आठवले हिच्या पुस्तकाचे माझ्या हस्ते प्रकाशन होते कार्यक्रम छान झाला त्याच्या आधी मी कोसबाडला आमच्या शिक्षणपत्रिकेच्या कामासाठी गेलो होतो दोन दिवस त्यात मोडले मध्येच विरारला माझ्या चाहत्याला भेटलो तर त्यावर सुद्धा एक एपिसोड झाला असता पण आता वेळ नाही हा चाहता म्हणजे भगवान चव्हाण त्यांची विरारला पीठाची गिरणी आहे पण वाचन अप्रतिम ते माझे पुण्यनगरीतले सदर रोज वाचतात वाकया आणि अनेकांना सांगतात हे वाकया वाचत जा त्यांची खूप दिवसाची इच्छा होती म्हणून मी त्यांना भेटायला गेलो होतो दोन पाच मिनिटं भेट झाली पण मस्त झाली दोघेही खुश झालो अशीच भेट दिली मी मीरा रोडला आमचे गायक मित्र सुधीर मुजुमदार यांच्या घरी मुजुमदार हे खरे मराठीतले पहिले गझल गायक पण मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील नोकरीमुळे ते अडकले होते त्यांनी एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी मध्ये अनिल कांबळे याला तरुण भारतसाठी मुलाखत देताना सांगितले होते कोण म्हणतो उर्दू गझलपेक्षा मराठी गझल कमी आहे प्रदीप निफाडकर यांचा शेर पहा एकमेकांना विसरणे शक्य नाही एकमेकांना विसरणे शक्य नाही ही नशा आता उतरणे शक्य नाही नंतर एक दोनदा आम्ही कुठेतरी भेटलो होतो फोनवर आम्ही बोलत असू पण ते मीरा रोडला आल्यापासून मी काही त्यांना भेटायला गेलो नव्हतो त्यांची सततची निमंत्रणे होती अखेर जवळपास वीस वर्षांनी मी त्यांच्या घरी गेलो तेही फक्त चहाला आणि आता निवांत येईल या बोलीवर त्यांनी मला सोडले मीरा रोडलाच माझी बहीण राहते बहीण म्हणजे आमच्याकडे मांडलेले हा शब्द नसतो तिच्याकडे सुद्धा मी वीस वर्षाने गेलो तिचे नाव गायिका ज्योत्ना राजोरिया दोन हजार मध्ये माझ्या गजलांची कॅसेटी काढली होती त्यात ती गात होती आणि शिव राजोरिया म्युझिक कंपोजर होता अरेंजर होता त्यांचे प्रेम तिथे फुलले होते माझ्या गजलच्या साक्षीने त्यामुळे त्यांच्याकडे जायचं राहिलं होतं बऱ्याच वर्षापासनं तेही गेलो आता ह्या दौऱ्यातून वेळ मिळतो न मिळतो आणि घरी थोडाफार असलो तरी माणसे येतच असतात आमचे नाशिकचे ॲडव्होकेट मिलिंद चिंदडे बाकीचे तर नेहमीचे आहेतच अशी लोक येतात चिंदडे आले त्यांनी पोटभर गप्पा मारल्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये लिहायचं राहूनच गेलं म्हणून ही पोस्ट उशिरा टाकली जात आहे सततचे दौरे कार्यक्रम हे सगळं चालूच राहणार पण मला सांगायचं आहे एकवीस ऑगस्टचं एकवीस ऑगस्टला एक मी बेलवंडी येथे साहित्य संमेलनाला गेलो बेलवंडी नगर जिल्ह्यातलं गाव आणि तिथून आल्यानंतर विजय कुराडे धनंजय तडुळकर आमच्या मित्रांसह अनेकांनी मला विचारलं की काय काय झालं तिथं मी म्हणलं सांगतो पण आता सांगायला मला हे नाही मी नंतर सांगतो ते सगळं सांगायचं राहिलं होतं ते आज सांग बेलवंडीचं साहित्य संमेलन म्हणजे सर्व साहित्यिकांनी आदर्श घ्यावा असं संमेलन आणि सर्व साहित्य संमेलनाचा अफाट खर्च जो होतो त्यांनी तर नक्कीच हा आदर्श घ्यावा पानपट्टीवाला काय करू शकतो याचे उत्तम उदाहरण आहे त्याचे नाव अशोक शर्मा तो स्वतः काही फारसा वाचक नाही जेमतेम मुक्त विद्यापीठाचा बी आहे पण त्याची आई प्रचंड वाचते ती निवृत्त अंगणवाडी सेविक आहे तिच्या समाधानासाठी तो एक दोन नव्हे तर तब्बल एकोणीस वर्ष चांगले कोणी माईक देतो देतो कोणी कोणी मांडव जेवण देतो तर कोणी आणखीन काही सगळे गावकरी एकमेकांना मदत करतात अण्णासाहेब शेलार चंद्रकांत शेलार गणेश लहाने संतोष राजे भोसले युवराज पवार सोपान ताते हिरवे उपसरपंच उत्तम डाके अशी एक फळीच अशोकच्या पाठीची उभी आहे येणाऱ्या पाहुण्याला एक पै मानधन दिले जात नाही आणि एका मातृ भक्ताची तहान भागवायला कोणी ते मागतही नाही माझ्या इतर चिंतकांनो मीही तसाच गेलो बरे अशोक राब राब राबतो आमचा कॉमन मित्र मंगेश वाघमारे आकाशवाणीचे निवेदक याच्यासारखा मनुष्य स्वतःच्या खिशाला खार लावून जातो आणि मित्रांना सुद्धा घेऊन जातो कलाकारांना नेतो मग ते ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू असो आनंद यादव सदानंद मोरे व्हॉयलिन वादक प्रभाकर जोग सदाशिव अमरापूरकर राहुल सोलापूरकर आनंद अनुराधा मराठे किंवा अगदी गीतकार महाबरे जगदीश खेबुडकर या सगळ्यांना त्याने नेले मलाही त्याने नेले होते संमेलन यशस्वी झाले मी अनिता आणि मंगेश आम्ही तिघं बारा वाजता बेळवंडीला पोचायचं म्हणून सकाळी साडेआठलाच घरातनं बाहेर पडलो पण पुण्याच्या वाहतुकीत असा काही अडकलो की बारा वाजता आम्ही वागवलेलो होतो सरदवाडीला जाईपर्यंत एकदम मनात आलेही पुन्हा माघारी वळू आपण काही वेळेत पोचणार नाही पण केवळ शर्मांना शब्द दिला आणि त्यांच्या आईची भेट घ्यायची म्हणून काहीतरी झाले तरी जायचे भले कविता ऐकवायला नाही मिळाली तरी चालेल अशाच तयारीने गेलो आणि अखेर अडीच वाजता पोचलो सत्कार झाले मंगेश थोडक्यात पण छान बोलला मी अर्धा तास फुल फलंदाजी केली समोर विद्यार्थी होते अध्यात्म वावरणारे गरीब बिचारे गावकरी होते सारे खुश झाले फोटो झाले आईंना भेटलो त्या तिथे माझा नगरचा शिष्य हंसराज मंगेश साठे एका मित्राचं खास स्कूटरवरनच भेटायला आला उशिरा आला पण भेट झाली एका समाधानात आम्ही परतणार तोच एक घटना घडली माझ्या गजलांमुळे प्रभावित झालेले काही मंडळी अवतीभवती होती त्यात होता एक शाळेचा शिपाई अनंत झेंडे तो म्हणाला सर तुम्ही प्रथमच आलात का मी म्हणालो हो अरे मला तर श्रीगोंद्याला संत शेख महम्मद यांच्या दर्शनाला जायची खूप इच्छा आहे बघू कधीतरी पूर्ण होईल ती तो म्हणाला मग सर मी तेच सांगणार होतो की येता का तुम्ही श्रीगोंद्याला मी मंगेशकडे पाहिले मंगेश, मंगेश उत्साहीच त्याने लगेच होकार दिला आणि आम्ही गेलो तिथे आनंदाने आधीच सांगून ठेवले होते शेख महम्मद यांचे वारस तिथे राहतात त्यांना सांगून ठेवले होते त्यामुळे दर्शन तर अप्रतिम झाले चांगल्याच दिवशी दर्शन झालं आणि त्या मंडळींनाही बरे वाटले माझी खूप दिवसाची इच्छा पूर्ण झाली कारण संत रामदास स्वामी यांनी गणपती दुर्गे दुर्गटभारी भारी वगैरे ज्या आरत्या लिहिल्या आहेत तसं संत शेख यांच्यावर सुद्धा आरती लिहिलेली आहे बघा संत रामदास स्वामी आणि शेख मोहम्मद लक्षात घ्या ती आरती मी मागे माझ्या हस्ताक्षरात कुठेतरी लिहून ठेवली होती पण ती हरवली होती मध्यंतरी मी अनेकांना शोधायला सांगितली माझा सकाळमधील सहकारी शैलेंद्र परांजपे पाथर्डीचा शिक्षक अमोल आगा त्याच्यापासून ते तिथील सकाळचा बातमीदार सुनील दरेकर पर्यंत अखेर मला त्या दिवशी मिळाली श्रीगोंदा गाव छोट पण छान आहे कुणी नवीन गाडी घेतली की प्रथम शेख साहेबांच्या समाधीजवळ आणून त्याची पूजा करतात तिथे प्रसाद म्हणून मलिदा आणतात मलिदा म्हणजे पोळ्यांचा गोड कुसकरा प्रसाद घेऊन आम्ही निघणार तर तो, तो शिपाई असलेला आनंद झेंडे म्हणाला सर एवढ्या जवळ आला आहात तर आमच्या वसतीगृहालाही तुमचे पाय लागू द्या ना मग काय फौजफाटा तिकडे गेला बाबा आमटे यांच्यापासून प्रेरणा घेऊन सुरू केलेली ती संस्था बघायला गेलो तेथील स्वामी विवेकानंदांचा भव्य पुतळा पाहून मन आनंदून गेलं समोर लहान मुलं आनंदात बागडत होती चौकशी केल्यावर कळले या झेंडे शिपायाने सारे उभारले आहे त्याला त्याची बायको शुभांगीची उत्तम साथ आहे नवरा बायको अगदी साधी सुधी गरीब आनंदाने पंचवीसाव्या वर्षी छोट्या वाड्यात मुलांना सांभाळायचे व्रत सुरू केले आज साडेसहा एकर जागेत संस्थेचे कामकाज सुरू आहे मुलांवर उत्तम संस्कार होतात मुलांबरोबर गप्पा झाल्या माझं एक बालगीत मी त्यांना म्हणून दाखवलं भारावून बाहेर पडलो नंतर परतीच्या प्रवासात मात्र सातत्याने एकच मनात प्रश्न येत होता कोण एक पानपट्टीवाला तो साहित्य संमेलन भरवतो आणि कोण एक शिपाई तो अख्खी संस्था उभा करतो आणि आपण